आणि राज्य शासनानं मराठा समाजाची फसवणूक केली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्य सरकारवर ही टीका केली आहे. दिल्लीशिवाय आरक्षण शक्य नाही, सरकार फक्त भांडणं लावत आहे, अशीही टीका हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. हे आंदोलन सुरू असताना, विधानसभेचं सभागृह सुरू असताना, लोकसभेचं सभागृह सुरू असताना या संबंधीचा कायदा क्लिअर केला असता, पण तुम्ही तसं केलेलं नाहीये आणि म्हणून मराठा समाजाची फसवणूक झाली असं मी म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. मराठा समाजाला जर आरक्षण हवं असेल तर सातत्याची राजीनाम्या देण्यापासूनची जी माझी भूमिका आहे की दिल्लीतच ते करावं लागणार आहे, तेच आपल्याला करावं लागणार आहे. याच्या पलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं मला वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.